नमस्कार, ओजस्वी किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे मुगाची डाळ। ही मी इथे सालीची मुगाची डाळ घेतली आहे एक वाटी। लसूण कापून घेतला आहे, 5 मिरच्या घेतलेल्या आहे कापून, 2 कांदे घेतलेले छोटे कापून आणि 1 टोमॅटो घेतलेलं आहे कापून। तर आपण आता मुगाची डाळ धुवून घेऊ, 3-4 पाण्याने धुवून घेऊ हिला आणि 10-1 मिनिट भिजत घालून देऊ। मी इथे डाळ धुवून घेतली आहे, आता थोडं पाणी घालून 10 मिनिट भिजत घालून ठेवू। मी गॅसवर कढई ठेवून त्यात 1 बडी तेल टाकलं आहे। आता हे तेल आपण आता गरम होऊ देऊ। आपलं तेल आता गरम झालं आहे, त्यात मोहरी घालू, जिरं, लसूण, लसूण थोडं होऊ देऊ। आपल्या लसूण आता गुलबट होतोय, मी मिरच्या घालते। थोडा हिंग घालते, कांदा घालते, दोन एक मिनिट आपण कांदा होऊ देऊ। आपला कांदा आता झाला आहे, तर आपण आता त्यात हळद घालू। हळद मी 1 चम्मच घालते, धनेपूड घालते 1 चम्मच, थोडा मसाला घालते, गरम मसाला एकदम थोडासा चिमूटभर। आता हलवून घेऊ। आता त्यात टोमॅटो घालते, टोमॅटो घातलंय मी। आता मीठ घालू आपण त्यात, तुम्ही तुमच्या चवीनुसार अंदाजानुसार घालू शकता। मी इथे 1.5 चम्मच घालते मीठ। आता यावर आपण झाकण ठेवू आणि 2 मिनिट परत होऊ देऊ। टोमॅटो आणि कांदा आपला एकजीव झाला पाहिजे थोडा, म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवते 2 मिनिट तरी। आणि एका साईडला मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। मी इथे डाळीतलं पाणी काढून घेतलं आहे, डाळ मी थोडून घेतली आहे। आता आपण ही डाळ कढईमध्ये घालू। आपलं टोमॅटो कांदा शिजला आहे, बघू शकता तुम्ही। आता यात मी डाळ घालते। आता ही डाळ आपण हलवून घेऊ छान। मी साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी घालू आता डाळमध्ये। थोडं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता, मी ते अर्धाच ग्लास घालते। पाणी घालून आता आपण 10-15 मिनिटं तरी शिजवून घेऊ डाळ। झाकण ठेवते मी त्यावर। आपण आता बघू आपली भाजी शिजली आहे की नाही, बघा, बघू शकता तुम्ही छान शिजली आपली भाजी। आता आपण झाकण काढून घेऊ। यात आता थोडी कोथिंबीर घालू। मी गॅस बंद केला। आपली भाजी आता छान रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकतात किती छान दिसते आहे। ही पौष्टिक आहे ही भाजी, तुम्ही भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतात। ही आपली भाजी रेडी झाली आहे, तुम्ही हिला ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात। ज्वारीची भाकरी आणि मुगाची डाळची भाजी खूप पौष्टिक आहे, पचायलाही हलकी। मुगाची डाळ ही आपल्या आहारात असायलाच हवी, आठवड्यातून एकदा तरी असायला हवी, पचायलाही हलकी।
त्यामुळे मुगाची डाळ खूप पौष्टिक असते। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।